नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज वेणी आली ती आपल्याकडं, त्याला सीट कोर्सची ऑर्डर दिली होती. मग पहिला राहुल भाऊन काय केला, सीट कोर पहिला बसून घेतला. मग इकडे स्टेरिंग कोर्स शिवायला लागला. तोपर्यंत काय ने मेन इस साजिद भाऊ, त्याला की ड्रापेज कंपनीचे ब्रँडेडमधले पडदे बसवायचे होते. मग मेन इस साजिद भाऊ दोघं लागलो पडदे बसवायला. हे बघा, याचे पुढचे आहे की नाही हाफ पडदे येतात आणि मागचे ना असे फुल पडदे, आणि त्याला आपण काही स्लायडिंग पण करू शकते असं. म्हणजे कसं माहिती आहे का, एकदम VIP लोक येते तेवढंच बारीकमध्ये हो पडदे बसून आहे की नाही साजिद भाऊ इकडं, त्याला डोअर वाजर बसवायचे होते. मग डोअर वाजर फिटिंग करून घेत होता. मग डोअर वाजर बसून आहे की नाही त्याला हँडल करून बसवायचे होते. हे बघा कसं एकदम घासून पुसून बसवायला आहे, कारण चिटकवलेलं परत निघलं की पैसे परत. मग इकडं हँडलकर चुटकून घालता आणि मी इकडे हँडलकर चुटकून घालतं, एकदम घासून पुसून एकदम व्यवस्थित सगळी कामं आवरून आहे की नाही दादांना आतनं आणि बाहेरनं दोन्हीकडनं गाडी एकदम सजून दिली, एकदम कसं कडकमध्ये. मग इकडं वेणी आवरून आहे की नाही ही इकोस्पोर्ट पण लागली, त्याला पण पडदे बसवायचे होते. मग इकडं साजिद भाऊ आणि आमचे छोटू भाऊ दोघं मिळून आहे की नाही पडदे बसून घालते, एकदम सगळं स्वच्छ करून एकदम ओकेमध्ये. आणि इकडे आहे की नाही अलकाजार पण आलती, त्याला की नाही फिल्मिंग डोअर व्हायचं आणि आतलं मॅटन बसवायचं होतं. मग पहिला अनिल काकांनी की नाही त्याला फिल्मिंग कटिंग करून फिल्मिंग ओकेमध्ये करून घेतली, आणि ही त्याला डोअर जर बसून घेतली बघा सिल्वर लाईनवाले. आणि आता आहे की नाही हे गॅलिओ कंपनीचं ब्रँडेडमधले 18 mm की नाही मॅटन टाकून घेतलेलं एकदम कडकमध्ये. मग ही पण गाडी आवरून की नाही दादांना गाडी एकदम ओकेमध्ये करून दिली. मग भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.